विभागाच्या कृषी पंपाचा बॅकलॉग आहे, तुम्ही काही अधिकाऱ्यांना? आज खरीप हंगामाची बैठक या ठिकाणी झाली. एकूण गडचिरोलीमध्ये आपण जर विचार केला तर साधारणपणे एक अंदाजे 14 लाख हेक्टर जी जमीन आहे त्यापैकी 70% जमिनीवर वन असल्यामुळे साधारणपणे 2,20,000 हेक्टरपर्यंत जमीन जी आहे ती त्या ठिकाणी लागवडीखाली येते. यातली 1,90,000 हेक्टरवर भात पिकाचं म्हणजे धानाची लागवड त्या ठिकाणी होते, त्यामुळे प्रमुख पीक हे धान आहे. या संदर्भात एकूण बियाण्यांची उपलब्धता त्याच्यावर चर्चा झाली ती मुबलक प्रमाणात आहे. खतांची कीटकनाशकांची देखील जी उपलब्धता आहे ती मुबलक प्रमाणात या ठिकाणी आहे. पण त्यासोबत हेही निर्देश दिले आहेत की कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये किंवा अनेक वेळा खतांचं किंवा बियाण्यांची विक्री करताना त्याला लिंकेज केलं जातं की तुम्ही याच्यासोबत हे घेतलं तरच तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी माल देऊ, तर हे कुठेही होणार नाही. या संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि जे काही डीलर्स आहेत त्यांची एक बैठक घेऊन त्यांना हे सगळ्याचे निर्देश देखील आपण दिलेले आहेत. यासोबत विशेषतः या ठिकाणी कृषी पंपांच्या संदर्भात आता जवळपास 1-2 हजार कृषी पंप पेड पेंडिंग त्या ठिकाणी बाकी आहेत. त्यातल्या साधारण 1400 काम आता ते सुरू करतायत. मी त्यांना सांगितलेलं आहे की वेगानं हे काम पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी, कारण या भागामध्ये पाणी भरपूर आहे, त्यामुळे सिंचन विहिरींचं काम हे आता मध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. आणि त्यासोबत जी काही सोलर पंप आहे याची ऍडिशनल डिमांड, याची ऍडिशनल मागणी ही जर गडचिरोलीने केली तर आम्ही ती देण्याकरता तयार आहोत अशा प्रकारचं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती ऍडिशनल मागणी आपल्याला कशी देता येईल हा देखील प्रयत्न आपण करणार आहोत. यासोबत नवीन सगळ्या ज्या काही पद्धती आहेत शेतीच्या त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कार्यशाळा या घेण्याच्या संदर्भातले निर्देश आपण दिलेले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद झाला पाहिजे हा प्रयत्न आहे. एक अजून गोष्ट लक्षात आली आहे की जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत कर्ज मिळालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते मिळत नाही, त्यामुळे त्याही संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहेत की त्यांनी त्याची एक मोहीम हातामध्ये घ्यावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होईल हा प्रयत्न त्यांनी करावा हे देखील त्यांना सांगण्यात आले. बियाण्यांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होतो, शेतकऱ्यांची फसवणूक करते, हे थांबवण्यासाठी आपण त्या सूचना दिल्या आहेत. ते निश्चित सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या डीलरची बैठक घेऊन अत्यंत कडक शब्दात त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की जर त्यांनी नियमबाह्य काम केलं तर त्यांचा लायसन्स रद्द करून दुसऱ्या व्यक्तीला तो देण्यात येईल. बँकांनी घातली त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचं कर्ज. सिबिलची अट ही कुठेही शेतीच्या कर्जाकरता नाही हे आरबीआयने स्पष्ट केलंय, हे एसएलबीसीने स्पष्ट केलंय. त्या संदर्भातलं क्लिअर कट परिपत्रक एसएलबीसीने सगळ्या बँकांना पाठवलेलं आहे की शेतीच्या कर्जाकरता सिबिलची अट नाही आहे. तरीही कुठे अशा प्रकारची ही अट कोणी लावत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मेडीगट्टाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तेलंगणाने पैसे द्यायचे कबूल केले आहेत पण त्यांच्या पैशाची वाट न पाहता राज्य सरकार हे पैसे देणार आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही ते पैसे देऊ. सूर्यागड साठी ज्या ट्रक चालू आहेत त्यासाठी विशेष कॉरिडॉर तयार करणार आपण मागे बोललो, त्यावर काय करायचं? त्या संदर्भातला प्रस्ताव हा वन विभागाला गेलेला आहे. वन विभागाची मान्यता मिळाल्यानंतर तोडगट्टा येथे मागील 1.5 महिन्यापासून आदिवासींचं आंदोलन सुरू आहे. प्रस्तावित खनिजे आहेत त्यासाठी ते आंदोलन करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलेही निर्णय घेताना शासन आम्हाला विश्वासात घेत नाही. मुळात या आंदोलनाची सगळी माहिती माझ्याकडे आहे, शासनाने त्यांना पूर्ण विश्वासात घेतलंय, परंतु या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका काही योग्य दिसत नाही. कारण त्या ठिकाणी आता रस्ता होणार आहे त्याला विरोध आहे, त्या ठिकाणी पोलीस आउटपोस्ट होणार आहे त्याला विरोध आहे. ठीक आहे, खनिजांना विरोध एक वेळ आपण समजू शकतो, पण रस्त्याला आणि पोलीस आउटपोस्टला विरोध कोण करतं, कोणाच्या सांगण्यावर केला जातो? त्यामुळे याच्या मागे म्हणजे मी काही सगळ्यांवर कोणावर आरोप करत नाही, ते साधे लोक आहेत, पण याच्या पाठीमागे त्यांना भडकवणारे जे लोक आहेत त्यांची जी मनशा आहे ती योग्य नाही आहे, त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवू. अजूनही पीक विमा मिळालेला नाही,
आता मी आढावा घेतला तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा 2 कोटी रुपये पीक विमा अजून बाकी आहे, ते 2 कोटी रुपये तत्काळ आम्ही देण्याची. आपण काय बोलला की गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे येण्यासाठी आपण मोठे करत आहे, मात्र त्या उद्योगधंद्यासाठी गडचिरोलीसाठी जे विशेष काही सबसिडी देणार आहे आहेतच, गडचिरोलीला विशेष सबसिडी सुद्धा आहे. शरद पवार यांच्या पुस्तकामध्ये शरद पवार यांच्या कल्पना होती अजित पवारांनी माझ्या नावाचा गैरवापर केला आणि माझ्याशी हा रडीचा डाव. असं आहे, पवार साहेबांचं पुस्तक मी वाचलं नाही त्यामुळे त्यावर मी कमेंट करणार नाही, पण ते जे सगळा एपिसोड आहे याच्यावर मी योग्य वेळी पुस्तक लिहिणार आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय नाही.